उसने पैसे दिले नाही म्हणून दोघांनी अल्पवयीन तरुणाला बेदम मारहाण करून नग्नधिंड काढल्याची संतापजनक घटना कळवत घडली. आरोपी तौसिफ खानबंदे आणि सामील खानबंदे यांनी अल्पवयीन उसने दिलेले 300 रुपये मागितले. त्याने पैसे नकार देण्यास नकार दिल्याच्या रागातून या दोघांनी त्याला मारहाण केली, त्याचे कपडे काढून बाजारात फिरवले. ही संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणी कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तौसिफ खानबंदे याला अटक केली आहे. तसंच त्याचा साथीदार सामील खानबंदे हा सध्या फरार आहे. तारखेला 17 वर्षाचा एक लहान मुलगा पोलीस स्टेशनला आला आणि त्याने त्याच्या 2 मित्रांनी 300 रुपये वसूलवार घेण्याच्या कारणावरून त्याच्याशी त्यांचं भांडण झालं आणि त्याचे जे 2 मित्र आहेत, जे आरोपी आहेत गुन्ह्यांमधले, त्यांनी त्याला मारहाण केली आणि 300 रुपये परत मागण्याकरताचा त्याच्यावर दबाव केला आणि मारहाण करत असताना त्याने त्याचे कपडे काढून घेतले आणि त्या संदर्भात त्याचा व्हिडिओ तयार केला. अशी त्या 17 वर्षाच्या मुलाची तक्रार होती. त्यावरनं कळवा पोलीस स्टेशनला आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यातल्या एका आरोपीला अरेस्ट केलं आहे आणि दुसरा आरोपीला पाहिजे आरोपी आहे त्याला अरेस्ट करण्याचे प्रयत्न चालू आहेत. हॉटेल रंगला पंजाब ठाणे शहरातील खवयांचे हक्काचं ठिकाण. हॉटेल रंगला पंजाब नॉर्थ इंडियन, मुघलाई, चायनीज, सी फूड आणि गोवन फूडसाठी ठाणेकरांची पहिली पसंती. हॉटेल रंगला पंजाब, कोठारी कंपाऊंड, क्लॅडी अलवारीस रोड, मानपाडा, ठाणे वेस्ट. आजच संपर्क साधा हॉटेल रंगला पंजाब.